त्या रोलमधनं दाखवलं आहे. आणि नक्कीच माझे जे बंधू आहेत अजय अतुल, त्यांचं एक वेगळं म्युझिक तुम्हाला दिसेल, महेशचं वेगळं डिरेक्शन, डी ओ पी. ही फिल्म आधी ओरिजिनली आम्ही UKला शूट करणार होतो, पण कोविड झाल्यामुळे मग काय करावं, कारण कोविडचे रिस्ट्रिक्शन आणि ही सगळी गोष्टी होती तेव्हा. तर म्हटलं UKला करू ना आपण, भारतातल्या UKला करू, म्हणून उत्तराखंडला आपण ही फिल्म शूट केली. मला वाटतं की आपलं प्रसार माध्यमातून सगळेजण माझ्याबद्दल म्हणजे फिल्मबद्दल चांगलंच लिहिणार आणि प्रसिद्धी देणार. आणि 10 तारखेला नक्कीच पुण्यात 10 प्रीमियर आहे ना, 10 पुण्यात प्रीमियर असेल, मग सगळ्यांना निमंत्रण मी आधीच देतो की सर्वांनी त्या प्रीमियरला यावं आणि फिल्म बघावी आणि तुमचे जेवढे नातेवाईक आहेत त्यांना वर्ड ऑफ माउथमधनं या फिल्मची पब्लिसिटी करावी. धन्यवाद. सर्वप्रथम सर्व पत्रकार मित्र मैत्रिणींचे खूप खूप आभार की एवढ्या संख्येने तुम्ही इथे आलात. मी पुण्याची जरी नसले तरी जसं चितळ्यांचं आणि पुण्याचं एक वेगळं नातं आहे, तसंच माझंही पुण्याशी खूप घट्ट आणि वेगळं नातं आहे. पुणेकरांनी कायमच माझ्यावरती प्रेम केलं, मी केलेल्या प्रत्येक कामाला खूप भरभरून प्रतिसाद दिलाय, त्यामुळे पुण्यात यायचं म्हटलं की आनंदच असतो आणि एवढ्या संख्येने सगळ्यांना पाहिल्यावर आणखीन आनंद झालाय. त्यात मी ज्या सिनेमाच्या निमित्ताने इथे आले, जग्गू आणि जुलियट, माझ्यासाठी खूप खास संधी ही होती असं मी म्हणेन. कारण आत्तापर्यंत ज्या पद्धतीचे सिनेमे मी केले किंवा ज्या पद्धतीची पात्रं मी साकारली आहेत त्यापेक्षा हे खूप वेगळं होतं आणि मला स्वतःलाही खरं तर कॉन्फिडन्स नव्हता की मी हे करू शकेन, पण महेश लिमयेंनी आमच्या दिग्दर्शकांनी माझ्यात कॉन्फिडन्स दाखवला, म्हणून मला असं वाटतं मला जुली चितळे पडद्यावरती जी काही थोडीफार साकारता आली होती आली आहे. महेश सरांचे खूप खूप आभार की त्यांनी मला अशी संधी दिली एका वेगळ्या रूपात तुम्हा सगळ्यांसमोर येण्याची. त्यानंतर पुनीत बालन यांचेही खूप खूप आभार, कारण अशी एखादी फिल्म मराठीत करणं, त्याला इतका भक्कम आधार देणं आणि आमच्यासारख्यांना प्रोत्साहन देणं हे खरं तर खूपच महत्त्वाचं आणि मोलाचं काम आहे जे त्यांनी या सिनेमाच्या निमित्ताने ते करत आहेत, त्यामुळे त्यांचेही खूप आभार की अशा एका वेगळ्या ग्रँड दिसणाऱ्या चित्रपटाला आणि इतक्या फनफिट चित्रपटाला त्यांनी आधार दिलाय. त्यानंतर माझे सहकलाकार अमेय वाघ, मी एकच नाव घेते कारण सिनेमात माझं सगळ्यात जास्ती काम त्याच्याच बरोबर आहे, अनेक इतर कलाकार आहेत आणि त्यांच्याबरोबर मला काम करायला खरं तर आवडलं असतं, पण या सिनेमात ती संधी मिळाली नाही आहे, होपफुली लवकरच त्यांच्याबरोबर काम करायला मिळेल. अमेय वाघचेही खूप खूप आभार, कारण अशा पद्धतीच्या सेटअपमध्ये मी थोडीशी नर्वस होतेच अर्थात, कारण वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न होता, पण त्यांनी मला खूप आधार दिलाय त्याच्या मदतीमुळे बऱ्यापैकी प्रमाणात मला असं वाटतं की मी खूप कम्फर्टेबल होऊन हे काम करू शकले. आणि ओव्हरऑलच हा प्रवास खूपच सुखकर मनोरंजक झाला, कारण आम्ही सिनेमात तर प्रवास करतोच आहोत पण त्याच्या शूटसाठीही आम्हाला प्रवास करायला लागला उत्तराखंडला. खूप विविध लोकेशन्स, खूप कठीण लोकेशन्सला आम्ही शूट करत होतो, पण अखंड टीम इतकी सांभाळून घेणारी होती की तो प्रवास खरंच खूप सुखकर झाला आहे आणि तेच तुम्हाला फिल्ममध्येही पाहायला मिळेल. बाकी फिल्मबद्दल तर सर बोललेच आहेत सगळं, त्यामुळे 10 फेब्रुवारीपासून जग्गू आणि जुलियट रिलीज होणार आहे, मला खात्री आहे पुण्यातनं भरभरून प्रतिसाद मिळणार आहे. थँक्यू. आपलं बरं चाललंय अशी खात्री पडते स्वतःला, त्यामुळे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी पुण्याचा अमेय वाघ पण सिनेमात मुंबईचा जग्गू. हेच आम्हाला दाखवायचं होतं की पुण्यात समुद्र नसला तरी पुणेकर हा मुंबईकर होऊ शकतो, यासाठी या सिनेमाचा घाट घातलाय असं म्हणायला हरकत नाही. आणि ही प्रेस कॉन्फरन्स आपण दुपारी 1 ते 4 या वेळात घेतली आहे, कारण आपल्याला जगाला हे सिद्ध करून दाखवायचंय की पुणेकर 1 ते 4 तर झोपत नाहीत, तेही भरपूर मेहनत घेतात, एस्पेशली पुण्याची सगळी मीडिया, कारण की आपण जे काही बघतोय पुण्यातली सगळी सांस्कृतिक रेलचेल असेल, हा तर सीझनच सध्या चालू आहे आणि पुण्यात जे काही सिनेमे नवीन येत आहेत त्या सगळ्याला पुण्यातनं सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळतोय. आणि मला तुम्हाला सगळ्यांना त्यासाठी थँक्यू म्हणायचं सगळ्यात आधी, कारण की हे सिनेमे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवायला मदत केली, आपल्या शहरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत या सिनेमाचा अवेअरनेस पसरावा यासाठी मदत केली आणि त्यामुळे हे सिनेमांना जो रिस्पॉन्स मिळतोय तो मिळतोय. बाकी मी फार सांगत बसत नाही पात्राबद्दल, कारण मला तुमच्या प्रश्नांची जास्त उत्सुकता आहे, तुमच्या प्रश्नांची उत्तरं मला द्यायची आहेत, कारण सिनेमाचा मी उत्तराखंडात केलेला आहे, त्यामुळे तुमची सुद्धा भरपूर प्रश्न येऊ देत आणि आजचे प्रश्न सकारात्मक असतील अशी मी अपेक्षा करतो, पण सध्या मराठी सिनेमे चांगले चालले. धन्यवाद.
कथा वेगळ्या आहेत, पण माझं असं म्हणणं आहे की दोन्ही सामाजिक चित्रपट आहे. जग्गू आणि ज्युलियट ही रॉमकॉम असली तरी त्याच्यात जो सामाजिक करंट आहे, माणसांनी माणसांना घेऊन पुढे जाण्याचा एक जो प्रवास आहे तो खूप महत्वाचा आहे. आणि जसं मुळशी पॅटर्न या माणसाशिवाय होऊ शकला नसता, तसंच या सिनेमाचं याची मोठी जबाबदारी याच्या आणि गणेश पंडितच्या म्हणजे त्याचा लेखक यांनी उचललेली आहे. मी याच्यात आम्ही सगळ्यांनी छोटे छोटे रोल केले. याचं महत्वाचं कारण ही दोन माणसं होती. या दोन माणसांनी जर आमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी एवढे झटले तर रोलची लांबी रुंदीचा काही विषयच येत नाही. जे मिळाले ते इतकं सुंदर आहे. आणि वेगळा प्रवीण तरडे, म्हणजे कॉलेज काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर मी विनोदी भूमिका सगळ्यात जास्त केल्या. मला सर्वोत्कृष्ट कॉमेडी बेस्ट कॉमेडी ऍक्टर साठी बरेच अवॉर्ड आहेत, म्हणजे ट्रिपल सी या सिनेमासाठी. पण विनोदी भूमिकेतला अंडर करंट या चित्रपटातून दिसेल. मी ती भूमिका पार पाडली आहे की नाही यशस्वी आहे तुम्हीच ठरवाल, कारण आम्ही माझा खूप लाडका अभिनेता आहे त्याच्या एकांकिका काळापासून. त्याची सायकल एकांकिका आपण पाहिलेली आहे. अमर फोटो स्टुडिओ मध्ये हा कलाकार किती पद्धतीनं चेंज करू शकतो भूमिकेत ते आपण पाहिलंय. मराठी रंगभूमी पुढे नेण्यासाठी खूप मोठा वाटा आहे त्याचा, प्रायोगिक पण आणि व्यावसायिक पण. असा आपला लाडका अभिनेता आहे. वैदई आहे, खरं तर वैदईला मी पहिल्यांदा पाहिली. आपण एक सिनेमा केलता कोकण असतं माहिती, स्वित्झर्लंडला शूट केलं 10-12 वर्षापूर्वी. आणि इथं पुनीत बालनचं जे म्हणणं होतं की खरंच आम्ही हा सिनेमा आधी बाहेर करणार होतो लंडनमध्ये, पण बालन साहेबांचं जे म्हणणं पडलं की नाही आपण ते शहर का मोठं करत बसतोय, इतकंच त्याहून जास्त सौंदर्य आपल्या इथं आहेच की. आणि ते इंडियन मिलिटरी बरोबर जितकं मोठं काम करतात तितकं मोठं काम त्यांनी भारतीय पर्यटनासाठी केलंय, कारण या चित्रपटातून उत्तराखंड